अग्निशमन विभागाच्या अटी शर्तींचं पालन न करणाऱ्या मालमत्तांना अग्निशमन विभागाने नोटिसा देण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शहराचा वाढता विस्तार व दररोज नव्यानं पडत असलेल्या मालमत्ता यांची सुरक्षा अग्निशमन विभागावर आहे. आगीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येकानं अग्निशमन विभागाचे नाहरकर प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे. तथापि सर्व नियम धाब्यावर बसवत शेकडो मालमत्ता धारक नाहरकर प्रमाणपत्र घेत नाहीत. एवढंच नाही तर या प्रमाणपत्रांचं नूतनीकरण करण्याकडेही साफ दुर्लक्ष करतात. याची गंभीर दखल अग्निशमन विभागानं घेतली असून अशा मालमत्ता धारकांना नोटिसा देण्याचं काम सुरू झालं आहे. अग्निशमन विभागाकडे 43 पेट्रोल पंप, 29 शॉपिंग कॉम्प्लेक्स, 448 हॉटेल्स, 142 रेस्टॉरंट, 76 लॉज, 18 रॉकेल दुकानं, 3 फटाका दुकानं, 4 मजल्यांच्यावर असणाऱ्या 357 इमारती, 16 मंगल कार्यालयांनी नोंद करून नाहरकत प्रमाणपत्र घेतलं आहे. याशिवाय शहरात शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल अशा शेकडो मालमत्ता आहेत, त्यांनी अग्निशमन विभागाचं प्रमाणपत्र घेतलेलं नाही. आगीच्या दृष्टीनं सुरक्षिततेचे उपाय करणं हे त्या त्या मालमत्ता धारकांचे कर्तव्य आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात येते ही बाब अतिशय गंभीर आहे. घटना घडून गेल्यानंतर इमारतीला अग्निशमन विभागाचे नाहरकर प्रमाणपत्र होते की नाही, फायर ऑडिट झाले की नाही याची चर्चा होते. अप्रिय घटना घडण्यापूर्वीच सुरक्षेच्या उपाययोजना व्हाव्यात या दृष्टीनं कडक पावलं उचलण्यात येत आहेत. संबंधित मालमत्तांना नोटिसा बजावण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.